शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? आज थोडंसं वेगळा मी व्लॉग करणार आहे. वेगळा म्हणजे काय माहिती का, आईंनी सांगितलं, अगं माझ्या ना केसांना खूप खाज येते, केस सफेद सफेद झालेत ना, म्हणून काय ते असतं ना ते कर ना जरा. म्हटलं हेअर कलर ना, म्हणलं हां करूया ना. आणि मी त्या दिवशी माझ्या सलोनमध्ये गेली होती ना, थोडी साफसफाई करायला, मैताना काही सामान घेऊन आली आहे, मग आईंनी थोडंसं कलर पण करणार आहे आणि अजून पण काही गोष्टी करणार आहे. तर चला आपल्या आजच्या होम सलोनमध्ये. आणि आज मी करायला घेते आईंचा हेअर कलर, आणि हेअर कलरसोबतच करणार आहे आईंचं फेशियल, आणि फेशियलसोबत ऑफकोर्स करणार आहे आईंचे थोडेसे आयब्रो. कारण की आईंचे आयब्रो थोडेसे वाढलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आईंचे आयब्रो वाढलेले आहेत. आई म्हणायला लागल्या की काय ते असतं ना, मला नको करू ते, कल्याणीला कर, मी काय करत नाही, मला काय करायचं नाही आहे, दुसरं बसा, खाज येते ना, करूया थोडीशी खाज आपण कमी करूया केसांची तुमच्या. कसं माहिती का, ज्यांचे केस ना वाईट असतात ना, वाईट हेअर ज्यांना जास्त असतात ना, त्यांना मुळाशी अशी खाज येत राहते सारखी सारखी, मग त्यांना ते इरिटेशन होतं, मग ते कलर केला ना की मग ते इरिटेशन जरा कमी होतं. बरोबर नाही? बरोबर. खाज येते ना? नाही, पांढरे केस आहेत ते काय करस तू, पण बाकी नको मला काय करू, जे काय करायचं असेल तुमच्या दोघींचं करा, मला नको ते करू. नाही नाही, थोडंसं करूया, जास्त नको. आणि बघा, माझ्या खोलीत सलून उघडलंय, पार्लर उघडलंय. आईंच्या खोलीमध्ये सलून उघडलेलं आहे, होम सलून रंजिताचं. तर आई सुरुवात करायची, आणि त्याच्यानंतर मग आपण केसांचं करूया. पहिले आयब्रो करूया, मग फेशियल, अँड देन मग कलर. आता आयब्रो करायचं म्हटल्यानंतर लागते ती खुर्ची अशी मान ठेवण्यासाठी, आणि ती आमच्याकडे नाही आहे आता घरामध्ये. मग आता काय करायचं, ही उशी इथे ठेवा, ठीक आहे, आणि अशा झोपा. वा, झोपायचं असलं मला मजाच, ते रडू नको. हो नाही, वरती या, अजून वरती या. थ्रेड तर मी घेऊन आले, आणि सलूनमधली पावडर नाही आणली, कारण की माझ्याकडे तर घरी तर पावडर तर आपल्याकडे असतेच. आणि माझ्याकडे आहे मीना खाकी पावडर, ही आमच्या सगळ्यांचीच फेवरेट पावडर आहे, मीना खाकी पावडर. आईंनी मास्क पण लावलंय बघा, ते तोंडात उठतात ना केस डोळ्यातले, म्हणून लावलं. खूप जुनी पावडर आहे ही. आणि मी ॲप्रॉन आणलेला आहे माझा, तो मी घालून घेते. आम्ही हे थ्रेड वापरतो, ऑर्गॅनिका. हे बघा, जर तुम्हाला वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता, चांगलं आहे. कुणाची जर जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांच्यासाठी हे थ्रेड बेस्ट आहेत. काय सुविधा आहे, झोपून फुल मजा माझी. हा, या हातामध्ये हा जो थ्रेड आहे पूर्ण पकडा, हा असा घेऊन आपल्या बाजूने फिरवायचा आहे. सो 1, 2, 3 and 4, 5, 6 टाइम्स ॲटलीस्ट. आणि थोडासा थ्रेड या हाताला, 2 राऊंड. कल्याणीला पकडायला बोलूया, डोळा बंद करा. हे बघा, राईट हँडमध्ये घ्यायचं होतं तर मी चुकून घेतला लेफ्ट हँडमध्ये, राईट हँडमध्ये थ्रेड घ्यायचा आहे. सवय नाही लागली ना. हां, विसरली मी. आणि आता हे आमच्या क्लायंट अशा झोपले आहेत, आता ह्यांना झोपून करायचं आमच्या क्लायंटला, तर काय करायचं तुम्हीच सांगा. सर्विस पण पाहिजे. हो, आरामसे आरामसे, थोडंसं दुखणार आई, खूप वाढले आहेत ना तुमचे. कोणी तुला येतात आयब्रो? अजून नाही शिकले तू? येतात पण व्यवस्थित नाही येते, नीट नाही करतात, सेफ वगैरे नाही देते. आपलं पार्लर तू शिकायला पाहिजे आतापर्यंत. हे झालं ना? येस, बरं झालं. आणि माझी ओई माझा व्हिडिओ करते. हे बघा, हे बघा, कोणता दूर आहे? पार्लर आयब्रोचा दूर आहे. हां, पार्लर मधून आणलं आपल्या. तिथे पण जरा केस कट करून टाक. हा, पारूल आहे ना, पारूलच्या हाताने अजिबात कळू नाही लागत. आता माझ्याकडे छोटी कैची नाही आणि म्हणून मी ह्याच्यानेच कट करते. अयो, सांभाळू ना. आता फेशियल करूया. आणि मी केसांचा पट्टा विसरली, आता मी आणते रबर बँड. थांबा आई, हे घ्या होवीचा एअर बँड, हा लावा. आता मी आईंचा करणार आहे फेशियल. आणि हे बघा, ओवी काय करते बाजूला बसून, आईचीच्या काय 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 काढतेस तू, आजीच पोळ्या काढते ओवी, आजीच्या पोळ्या काढते त्याच्याने. एक तरी पोळी आहे का? आहे का ग ओवी, आजीच्या हाताला एक तरी पोळी आहे बघ, एक तरी आहे का बघ. आता मी आईंचं फेशियल करायला घेते ते ऑक्सिब्लास्ट या किटने, ही आहे शरीरची किट, तुम्ही घेऊ शकता जर बाहेर मिळत असेल तर. मला वाटत नाही बाहेर मिळत असेल ही किट, तर आमच्या म्हणजे सलोनची जे आम्ही प्रोफेशनली प्रोडक्ट घेतो
डायरेक्ट कंपनीमधून मागवतो आणि याचा रिझल्ट छान आहे. आणि आता मी आजी त्या दुसऱ्या हाताची पोळी करते. अगोदर स्किन क्लीन करून घ्यायची आहे. फर्स्ट मी क्लिन्झर अप्लाय करते आणि स्किन क्लीन करून घेते. क्लिन्झिंग करताना जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटच करायचं क्लिन्झिंग, जास्त नाही. क्लिन्झिंग यासाठी करतात की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा कधी कोणी कोणी स्किनवरती पावडर लावतं, मॉइश्चरायझर लावतो, SPF लावतो, कोणतेही क्रीम अप्लाय करतो किंवा मेकअप असतो, तर तो आपल्या स्किनचा निघून जावा आणि त्यासाठी क्लिन्झिंग केलं जातं. आता मी पील लावते स्किनला. आता तुम्हाला 1 मिनिट उठावं लागेल का? स्टीम खूप जास्त नाही घ्यायची फेशियल करताना. जास्त स्टीम घेतल्याने पण स्किन ड्राय होणार तुमची. स्टीम झाल्यानंतर आपण जे काही ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड असतात, ते काढायचे. त्याच्यावरती अप्लाय करायचे आपल्याला टोनर. आता आपण करणार आहोत मसाज. आई आता डोळे बंद करा. खाजू नका. हां, खाजू नका. आई डोळे बंद करा, शांतता झोपा थोड्या वेळ. पंधरा मिनिटं झालेले आहेत. आता मी मास्क क्लीन करते. थंड थंड पाणी. थंड थंड. मैडम आपको पानी पीना है? चहा पीना है. आमच्या क्लायंटला ना तल्लब लागली आहे चहा पिण्याची. 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजले म्हणजे आमच्या आईंची चहा प्यायची वेळ होते. पण आता जरा 2 मिनिटं तुम्ही डोळे बंद करून पुन्हा तुम्हाला झोपायचंय, पुन्हा तुमचं मास्क लावायचंय. आम्ही चहा बनवायला ठेवतो बरं का? हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. आपको पॉपकॉर्न चाहिए? खाऊ? अरे बाबा बघा आई, आमच्या क्लायंटला किती VIP सर्व्हिस आहे. पाणी विचारतो, चहा विचारतो आणि पॉपकॉर्न पण विचारतोय. चिकन देऊ का? कैसा खाऊ मैं चिकन? मग आता मी सगळ्यात शेवटी लावणार आहे मास्क. आहे रेडियंट मास्क. बघा दिसतोय का तुम्हाला? आय थिंक सो दिसेल. ब्रशनी लावतो आपण मास्क, पण आता माझ्याकडे ब्रश नाही आहे म्हणून मी आता हातानेच लावते. मस्त गोरत होती आणि तू काय मध्यात झाला? फुसफुस करत आला आपला काही कस्टमर केले. जरा झोपा. चिकन हड्डी पार्लरच्या क्लायंटसाठी चिकन अंडी. वा छान चिकन अंडी बनवली आहे. खायला पण घालते. चिकन हड्डी. हड्डी काय बनवलं होतं तू? तू काय दिलं नुसतं आजीला एकटीला खायला चिकन हड्डी?
डन. आमच्या आईंचं फेशियल करून झालेलं आहे आणि चहाची वेळ पण झालेली आहे आणि चहा ही तयार झालेला आहे. आई उठा, मी आता चहा पिते. एका बाजूला आणि उठा. आय शाबाश, जोर लगा के आय शाबाश. आता आमचं टी टाइम झालेला आहे. आई चहा पितील, ओवीला पण मी दूध आणि दुधावर काहीतरी देते. ओवी काय करणार दुधाबरोबर? आणि मम्मीचा गरमागरम चहा आलेला आहे. चहा बरोबर आलेला आहे टोस्ट अँड बटर. मलाई मार के चाय बनाई है, मलाई मार के कल्याणी ने. ओवी दूध आणि बिस्किट बोलते है. ओवी कोणता बिस्किट? पाले जी टिंग टिंग टिंग. ओवी ना माझी छोटी होती ना, 1.5 वर्षाची जेव्हा झाली ना, तर तिचा जो फेसिंग होता ना तो सेम ते पार्ले जी गर्ल सारखा होता. मम्मी तिला कुठेही न्यायची ना, ते सगळेजण बोलायचे सेम पार्ले जी गर्ल आहे, सेम पार्ले जी गर्ल. चला आता आई चहा पित आहे, तोपर्यंत मी पण थोडीशी फ्रेश होते आणि पुन्हा भेटते. आईंचा फेशियल झालेला आहे, आयब्रो झालेला आहे. आता आईंचा करायचा आहे हेअर कलर, जो मेन टॉपिक होता आपला. आणि आता करूया सुरुवात. करायची काय सुरुवात? चहा पिऊन झालेला आहे बरं का आमच्या क्लायंटचा. कल्याणी आता केसांचं 4 पार्टिशन करेल, तोपर्यंत मी कलर मिक्स करते. आता मी जो कलर करते आई ना, ब्लॅक कलर करते. हा बघा, हा इनोवाचा कलर वापरते मी, 4 नंबर ब्राऊन शेड. हा मी आता आईंसाठी घेते. इनोवाचे कलर कसे डोळ्यांना असे चुरचुरत नाहीत, किंवा असं कोणाला इच्छिंग होते ना कलरची, तर ते सगळं होत नाही इनोवाच्या कलरने. आणि त्यामुळे मी आईंसाठी तरी इनोवाच वापरते. दोन महिने गेला नाही पाहिजे तो कलर. आई पण केस वाढणार ना तुमचे, वाढल्यावर वाईटच येणार ना. वाढल्यावर वाईट म्हणजे आपल्या आतमधून जे केस असतात ना, मुळातून जे येतात ना, ते सफेदच येतात. वरतून सफेद केस होत नाहीत, तो कलर आपला खालती खालती जातो. आणि वरती जे आतमधले तुमचे मुळातले केस आहेत ना, ते जर सफेद आहेत तर ते सफेदच येणार ना. मग ते तर आपले 15 दिवसात वाढतात. आल्या तुम्ही? ओ ताई, एक काम करा, इकडे शांत बसा. आणि आमची कलरची तयारी झालेली आहे. आता आम्ही कलर ऍप्लिकेशनला सुरुवात करतो. चला आईंचा फक्त रूट टचअप केलेला आहे, कारण की पूर्ण हेअर कलर नाही केलं. माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता. मग काय कलर लावला तू? ब्लॅक कलरच आहे बघा, म्हणजे डार्क ब्राऊन कलर नव्हता माझ्याकडे, कमी होता, त्यामुळे मी फक्त रूट टचअप केलं. म्हणजे जिकडे सफेद सफेद जेवढा भाग आहे नाही तेवढा होणार पूर्ण. म्हणजे पूर्ण आपण केसांना जसं नेहमी अप्लाय करतो, बस पुढे लावणारच नाही, पुढे नाही, पूर्ण मागे पण लावलाय आई, तरी बस होईल. आई हलू नका हा. नाही आई झोपू नका हा. तुम्ही असताना झोपतील का त्या? तेच तर, तू झोपून देईल का? पुढे जास्त पांढरे दिसतात, त्याला जास्त लावायचं. पाठी कोण बघते? खास तर पाठी पण येणार नाही. हे ते घे असं इकडे मध्ये मध्ये खाते. देवा, तुला मास्क लावते मी. हा मस्त छान वाटते तुला. आणि आईचा हेअर कलर झालेला आहे. आता मी करायला घेते कल्याणीचे आयब्रो. आईंचं फेशियल झाले, आईंचं आयब्रो झालेत, आणि आता टर्न आहे कल्याणीची. आता मी कल्याणीचे आयब्रो करायला घेते सगळ्यात आधी. तर सुरुवात करायची. शो मी. व्हेरी गुड ओवी, व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट. हा पेज टर्न कर तुझा. आता फक्त कल्याणीचं फेशियल बाकी आहे, पण आता वाजलेले आहेत 7:30 आणि घरामध्ये आता जेवणाची तयारी अजून आमची झाली नव्हती, म्हणून म्हटलं की थोडंसं आधी जेवण बनवून घ्यावं आणि मग बाकीचं करावं. जेवणामध्ये म्हणजे माहिती आहे का, ओवीच्या बाबांचं झालेलं आहे, प्रतीकचं झालेलं आहे. आज त्यांनी चिकन लेग पीस खाल्लेलं आहे दोघांनी, त्याच्यामुळे दोघांनाही भूक नाही लागणार. मग आई आणि आई कल्याणी आणि मी आणि ओवी आम्हीच आहोत आता जेवायला. मग आता आम्ही करतोय जवला आणि पोळा. तुझं काय चाललंय नाश्ता कशाला? भाजी बनवायची आहे ना, मग कांदा आणि टोमॅटो कापलं तर कसली भाजी? जवळा. एका बाजूला पोळे काढते, एका बाजूला जवळा बनवते. तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यामध्ये मी आता कांदा टाकलेला आहे. प्रतीक तू आज जेवणार आहेस? नाही.
आज तर काय तुझं चिकन लेग पीस पण पोड भरले काय? तंदुरी तंदुरी हां. इधर हमारा जावला बन गया है, इधर हमारी दाल गरम हो रही है, इधर हमारी भाजी गरम हो रही है और अब हम खाना परोस रहे हैं और हमें बहुत ज्यादा भूख लगी है. क्या लगी है? भूख भूख बहुत ज्यादा भूख लगी है. जवळा तयार झालेला आहे, आता आईंना वाढती. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी बसलेलो आहोत आणि आई बघा किती छान दिसतायत. हेअर कलर पण झालेला आहे आईंचा, आयब्रो झाले, फेशियल झाले. खूप गोरी दिसते. कोण दिसते गोरी? तू. म्हणजे कोण? अगाजी तू गोरी दिसते तुझ्यापेक्षा. आपल्या दोन सबस्क्रायबर आहेत छोट्या, समर्था आणि सांजवी, त्यांनी ओवी साठी गिफ्ट पाठवलेलं आहे आणि एक व्हिडिओ क्लिप पाठवली आहे, ती तुम्ही बघा आधी. केक शॉपचं नाव आहे पियाज केक आणि त्यांचं नाव आहे प्रियंका घर. त्या खूप सुंदर असा आणि खूप चविष्ट असा केक बनवतात. त्या सफाळ्याला राहतात. जर तुम्ही पालघर, सफाळे किंवा बोईसरला कुठे राहत असेल आणि जर तुम्हाला त्यांच्याकडे केक मागवायचा असेल तर ताईंचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की मागवा. ताईंनी खास करून ओवीसाठी केक पाठवला आहे कारण ओवीचा बर्थडे आहे. दर महिन्याच्या 25 तारखेला ओवीचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो आणि ओवी 25 तारखेला 57 महिन्याची पूर्ण झालेली आहे आणि जे ऑगस्टला तिचं 60 महिने पूर्ण होणार आहे. मग ओवी कापायचा का केक? 57 महिन्याचा वाढदिवस आहे ओवीचा. किती मस्त आहे रे बाबू, इतकं सेम तुझ्यासारखीच बनवून पाठवली आहे. आता मी केक कापते. Happy birthday to you, happy birthday dear Ovi, happy birthday to you, happy birthday dear Ovi. Ovi ta Ovi la parva chali. Wa chali thoda thoda hatala lagle. Ovi tujha hatala lagle ai sundar ke ekdam soft hai bana. प्रियंका ताई खूप खूप चविष्ट आहे केक आणि एकदम सुपर सॉफ्ट आहे. सुपर फ्रेश आहे. फ्रेश तर असणार, तुम्ही आताच बनवून पाठवलेला आहे आम्हाला आणि सुपर सॉफ्ट आहे. खूप मस्त एकदम टेस्टी आहे. सगळ्यांना आवडते. सुपर थंड आहे. मस्त आहे. सुंदर आहे. ए तुम्ही दोघं जेवायला बसलात का रे? हे काय हे काय कल्याणी काय केलंस तू? आता तुम्ही सगळेजण म्हणतील का तुम्ही कागदामध्ये का घेऊन खाताय, तर आमच्याकडे असंच आहे. आमच्याकडे केक आणला ना केकचा जो बॉक्स असतो त्याला आम्ही फाडतो, सगळेजण वाटून घेतो आणि त्याच्यावरतीच केक खातो. प्लेट घासायला ठेवत नाही. जेवायला बसतो. बघा हे दोघं जेवायला बसलेत कपल इथे. हे पण प्लेट मध्ये, इथे पण प्लेट आहे आणि इथे पण प्लेट आहे. एन्जॉय. तू कोण आम्ही राहिलेला केक डब्यामध्ये भरून ठेवायचा, बॉक्स मध्ये नाही ठेवायचा, फ्रीज मध्ये जागा नाही होत. मग साप थकून गेली आज 1-1.5 वाजल्यापासून आईंचा अगोदर आयब्रो, फेशियल, मग कलर, मग कल्याणीचं आयब्रो वॅक्सिंग करे करे पर्यंत संध्याकाळचा. आणि तुम्हाला सांगू का, मी ना म्हणजे सलून मध्ये कंटिन्यू करत नाही आयब्रो किंवा असं फेशियल वगैरे, माझे स्टाफच करतात आणि टचवून माझा स्टाफ खूप चांगला मला मिळालेला आहे. आणि मी आज खूप वर्षानंतर थ्रेडिंग करायला घेतली होती आणि खूप छान झाली थ्रेडिंग. ओई दाख कल्याणी दाखव आयब्रो दाखव. आईंचे पण आयब्रो खूप छान झाले आणि मला बरं वाटलं. कला आपण जी काही शिकतो ना ती कधीच वाया जात नाही, ती नेहमीच आपल्याला उपयोगी पडते आणि शिकत राहावं माणसाने, ते कुठे ना कुठे कधीतरी आपल्याला उपयोगी पडतंच पडतं. म्हणा मी आता मला सलूनचं पण शिकलेली आहे पण मी करत काहीच नाही कारण की माझ्याकडे स्टाफ तेवढा चांगला आहे, ते सगळ्या गोष्टी हँडल करतात. पण कसं जर मला माहिती असेल तर मलाही गोष्टी सगळ्या गोष्टी कळतात की बाबा कसं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. शिक्षण हे कधीच वाया जात नाही, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असो. आपल्या मागे बघा काय चाललंय,
तुम्ही बघितलं होतं मी बोलत असताना काय चालू होतं ते प्रतीकचं आणि ओबीचं. हा बेटा आईचं गेलं मेकअप कल्याणच इकडे माझं काय करते की नाही केस तुझं काय करू काय करू तुझं केस तर कापले काय लाव काय करायचं करा केसाला लाव कुठे पण लाव काय करायचं नाही कुठे लाव डोक्याला इथे बघ काय झालंय बघ अगं त्याला हेअर बँड आहे तो त्याचे हेअर आहेत का बँड लावायला हा मगाशी मी तुमच्याशी बोलत होती ना तर ती केस फडी घेऊन आली होती आणि त्याचे केस विंचरत होते. आता बोला या दोघांचं काय करू मी हा दोन कार्टून आहेत आमच्या घरामध्ये दोन कार्टून काय प्रतीक टॉम अँड जेरी आणि अशी तर त्याच्याबरोबर उभी तू भांडत असतेस मग आता का बरं त्याचे केस विंचरायला चालली आहेस म्हणजे तुला फक्त खेळण्यापुरती चाचू हवा असतो. मग कसा वाटला तुम्हाला आमचा हा दिवस आजचा दिवस कसा वाटला ते सांगा. प्रतीक आपण लवकरच करू हा बाळा तुझं पण करू हा काय काय मला थोडासा वेळ मिळाला की नक्की करेन हा चालेल ना. कल्याणीचं अजून फेशियल बाकी उद्या कल्याणीचं फेशियल करणार आहे. अरे हिला काय सांग पण तिचं चालू दे तुमचं चाललंय ते बरं आहे ठीक आहे. मग असेच व्हिडिओ पाहत राहा मजा करत राहा आणि असली मजा तो फॅमिली के साथ आता यार फॅमिली के साथ मजा करा वेळ घालवा फॅमिलीच्या सोबत मजा येईल आणि हे बघा ह्यांच्या दोघांचं काय चाललंय. And always keep smiling and bye bye. काय रे लोणचं वगैरे वाढू का तुला प्रतीक लोणचं मटन मटन पाहिजे. मगाशी मी तुमच्याशी बोलत होती ना तर ती केस फडी घेऊन आली होती आणि त्याचे केस विंचरत होते आता बघा लावून मध्ये विंचरायला पाहिजे ना म्हणून छान हेअर बन घेतलं. आ ओवी लागेल.